Venga. काय आला तिकडे? काय हवंय तुम्हाला? उद्या त्याच्या बेलवर सुनवाई होणार आहे आणि आम्हाला खात्री आहे यावेळेस नरसिंहला नक्की बेल मिळेल. आणि एकदा का त्याला बेल मिळाली की तुझी या घरातून हकलपट्टी होणार. घाई घाई व्हायला नको, काही राहायला नको म्हणून म्हणते. अगं काय झालं, घाबरलीस की काय? तुझ्या मंगळसूत्रात, तुझ्या कुंकवात ताकद उरली नाही? आहे ना ताकद. अगं मग कशाला घाबरतेस? आता तुला फक्त तुझं मंगळसूत्र आणि कुंकू कुरवाळत राहणं इतकंच काम उरलंय. ऑल द बेस्ट. शेवटची रात्र आहे, एन्जॉय कर. बाय. कम इन. मॅडम तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. बोला, काय झालंय? तुम्हाला एक अतिशय महत्वाची खबर द्यायची होती नरसिंह किल्लेदारांबाबत. बोला. उद्या जर का कोर्टात नरसिंह किल्लेदारांना बेल मिळाली तर घरी जाताना त्यांच्यावर हल्ला करून त्यांना ठार मारण्याचा प्लॅन रचला गेलाय. तुम्हाला कसं कळलं? एक मिनिट मॅडम. चंदू हा माझा इन्फॉर्मर आहे. चंदू मला जे काही सांगितलंस ते मॅडमना सांग. मॅडम आपल्याच एका खबरीकडून माहिती मिळालेली. नरसिंह किल्लेदार कोर्टातून परत जात असताना त्यांच्यावर अटॅक करून मारण्याचा प्लॅन आहे. ह्याच्या मागे नक्की कोण आहे ते माहिती नाही, पण पार्टी बरीच भारी आहे. तुमच्या CID मधले काही लोक त्यांना सामील आहेत. शुद्धीवरच का? CID तले लोक या गुन्हेगारांना सामील आहेत? काही काय बरळतोय मॅडम. मला खात्री होती तुम्ही माझ्यावर विश्वास नाही ठेवणार म्हणून. प्रश्न विश्वासाचा. कोण समजतात कोण स्वतःला? काय लायकी काय तुझी? आमच्या घरात येऊन जानकीला बाहेर काढायचा विचार चाललाय तुझा? एवढी हिंमत आणि काय ग? कोणाच्या जीवावर एवढ्या उड्या मारतेस? दिल्लीच्या कॉर्पोरेट सर्कलमध्ये वावरतेस म्हणजे काय आभाळाला हात टेकलेत तुझे? हा जानकीला या घरातनं बाहेर काढणारी तू आहेस तरी कोण? या घरातनं जर कोणी बाहेर जाणार असेल ना तर ते तू असेल हे लक्षात ठेव. आपल्याच डिपार्टमेंट मधली माणसं इन्वॉल्व्ह आहेत अशी खबर आहे. ती माणसं कशी शोधणार? तुमचा पॉइंट बरोबर आहे, मला सुद्धा विचार करावा लागेल. मॅडम किल्लेदारांवर जर घरी जाताना हल्ला होणार असेल तर आपली नेहमीची सिक्युरिटी चालणार नाही, ऍडिशनल फोर्स मागवायला लागेल. शेलार मी सांगते तसं करा. उद्या कोर्टातून किल्लेदारांना घराकडे नेताना त्यांच्या सिक्युरिटीची जबाबदारी फक्त आपल्या दोघांवर असेल. अमृता अगं काय गोंधळ चाललाय? काय काय प्रॉब्लेम? काय काय नाही. दिल्लीच्या महाराणी आल्यात ना आपल्याकडे पाहुण्या म्हणून आल्यात, पण घर बळकावू पाहतायत. त्यांना त्यांची जागा दाखवत होते की जानकीच्या आईच्या ऑपरेशन साठी त्यांनी भरपूर पैसे दिले. किती माहिती आहेत का? 10 लाख रुपये. हे नसेल सांगितलं हिने तुला, कसं सांगणार? दुसऱ्याला क्रेडिट द्यायची सवयच नाहीये ना हिला. अहिल्या का तू? माणसं मलाही ओळखत नाही. मिस्टर किल्लेदार, तुमच्यावर हल्ला होण्याची टीप आम्हाला मिळाली. उद्या कोर्टामध्ये तुमच्या बेलबाबत हिअरिंग आहे. तुम्हाला बेल मिळाला की घराकडे जाताना तुमच्यावर हल्ला करण्याचा कट रचलाय अशी पक्की खबर आहे आमच्याकडे. जाऊ देव, मला माझ्या घरापर्यंत सुखरूप पोहोचवा. पुढे स्वतःची काळजी घेण्यासाठी मी समर्थ आहे.